साहेब यांच्या जयंतीनिमित्त चांदवड तालुक्यातील मंगरुळा नगर कीर्तन झाले। यावेळी गुरुद्वारा चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल आहेर, विजय जाधव, नितीन आहेर, विलास ढोमसे, अर्चना पुरकर आदी कार्यकर्त्यांचे सत्कार करण्यात आले। तसेच अशोका मेडिकोर हॉस्पिटल व चंद्रशेखर बद्रीनारायण जाधव फाउंडेशन चांदवडच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन मंगरुळ येथील बाबा रजन सिंग यांच्या हस्ते झाले। डॉक्टर योगेश चौधरी, डॉक्टर राकेश पाटील, डॉक्टर श्रीकला काकतकर, डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर तेजस साकळे, डॉक्टर सागर काकतकर यांनी शिबिरात 400 रुग्णांची तपासणी केली। तसेच 14 बॅग रक्त संकलन केलं। त्यानंतर गुरु तेग बहादर साहेब यांची मंगरुळ येथून पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी चंद्रशेखर जाधव यांनी आरोग्य तपासणी संदर्भात माहिती दिली। गुरु तेग बहादूर साहेब जयंतीनिमित्त मंगरुळ येथील जो आज कॅम्प ठेवण्यात आलेला होता त्याच्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला आम्हाला। आम्ही बऱ्याचशा पेशंटला तपासू शकलो नाही। आमच्या अशोका हॉस्पिटल नाशिक व सह्याद्री स्पेशलिस्ट हॉस्पिटल नाशिक आणि समता ब्लड बँक नाशिक यांनी खूप चांगली भूमिका निभावली आणि त्यांनी खूप सहकार्य केलं। नेतील जे बाबा रणजित सिंग आहे त्यांनी खूप कोऑपरेट केलं। तसेच गुलवीर सिंग सैनी, बाकीचे जे मंगरुळ गावातील सरपंच माननीय विजयजी जाधव, बिलास जाधव ढोसे, नितीन दादा आहे, राहुल आहे, अर्चनाताई पुरकर आणि बरेचशे लोकांनी खूप मदत केली आम्हाला। आणि असंच कॅम्प पुढे पण चांदवडला पण भरणार आणि लोकांचा असंच आम्हाला अल्प प्रतिसाद मिळणार याची आम्ही खात्री देतो। आणि जोगिंदर सिंग मनमाड यांनी माहिती दिली। हे आमचे जे गुरु आहे गुरु तेग बहादूर साहेब, त्यांनी जे हे केलेलं आहे हिंदू धर्म वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे। त्या काळी काश्मीरी पंडित हे त्यांच्याकडं रिक्वेस्ट घेऊन आले होते की आमचं धर्म वाचवा तुम्ही, कारण ते बळजबरी मुसलमान धर्म त्यांनी स्वीकारावा हा ते औरंगजेबाचा हेतू होता। पूर्ण भारतामध्ये हा इस्लाम धर्म पसरला पाहिजे आणि त्यांनी त्या काळी पंडित लोकांनी काश्मीरी पंडित लोकांनी त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्याच्यामुळे गुरु नानक गुरु तेग बहादूर साहेबजींनी स्वतःचं बलिदान देऊन हा हिंदू धर्म वाचवलेला आहे। त्याच्यामुळे आज हे आम्ही सर्व त्यांच्या शहीदीनिमित्त हे सर्व करतोय। चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये शीख बांधवांना प्रसाद वाटप करण्यात आले। यावेळी शीख बांधवांनी व मुलांनी गायन करून उपस्थितांची मने जिंकली। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड।